मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडे हिचं निधन झालं. बहिणीच्या निधनामुळे अभिनेत्री भाग्यश्री आणि तिच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसलाय. पण यात बहिणीच्या चेहऱ्यावर काही खुनाई आहेत, त्यामुळे अभिनेत्री भाग्यश्री आणि तिच्या कुटुंबियांनी बहिणीचा संशयास्पद मृत्यू असून घातपाताची शक्यता वर्तवली. पण हे पुरावे असून सुद्धा या प्रकरणी पुणे पोलीस काही कारवाई करत नसल्याने अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही प्रचंड संतापली. तिने याबद्दल एक पोस्ट करत काही खुलासे केले, तसेच ती बहिणीसाठी न्याय मागत आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्री भाग्यश्रीने म्हटलंय की मी केलेली ही पोस्ट धमक्या देण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी नाही, माझ्या अंतकरणापासून मी सत्य सांगत आहे. 12 मार्च रोजी रविवारी सकाळी माझी बहीण केक बनवण्याचे सामान आणि 2 तयार केलेले केक घेऊन एका केक वर्कशॉपसाठी निघाली होती. ज्या महिलेकडे ती या वर्कशॉपसाठी जात होती तिला ती 3-4 महिन्यांपासून ओळखत होती, तिच्याबरोबर काम करत होती. आमच्या माहितीनुसार तिला 5 महिलांबरोबर हे वर्कशॉप घ्यायचे होते. आता त्याच महिला सांगत आहेत की त्या दोघी खोलीच्या शोधात बाहेर पडल्या होत्या. रस्त्यात एका खोलीसाठी त्यांना बोर्ड लागलेला दिसला, त्यांनी मालकाशी संपर्क केला, त्या ठिकाणी गेल्या, तेव्हा त्यांच्या तिथे अर्धा तास संभाषण झाले. त्यावेळी माझी बहीण अचानक खाली पडली, तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेले, मात्र तिचे पल्स सुरू नव्हते, त्यामुळे खासगी रुग्णालयाने तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर जेव्हा तिला YCM रुग्णालयात नेले तेव्हा तिचा 1 तासापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माझी बहीण सर्व काही ठरवून आणि खात्री करून निश्चित केलेल्या कार्यशाळेसाठी गेली याचा स्पष्ट पुरावा आहे. 1 दिवस आधी तिला त्यासाठी ॲडव्हान्स देखील मिळाला होता. माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर नखांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि डॉक्टरांनी देखील याची पुष्टी केली होती. हा सर्व प्रकार ज्या पद्धतीने घडला तो पूर्णपणे संशयास्पद होता. ज्या ज्या ठिकाणी गेल्या होत्या ते ठिकाण खूपच कमी रहदारीचे होते, त्या संपूर्ण भागात CCTV नव्हते. माझ्या बहिणीने खोली भाड्याने घेतली होती आणि व्यवसायासाठी तिचे एक ऑफिस होते. आर्थिक मदतीसाठी तिने पहिल्या वर्कशॉपची ऑर्डर घेतली होती. इतके दिवस आणि इतके स्पष्ट पुरावे मिळून देखील या प्रकरणी कारवाई का होत नाही याबद्दल मला शंका आहे. दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती पसरवली आहे, मला कोणतीही स्पष्ट उत्तरे मिळत नाहीत. मी माझ्या बहिणीसाठी न्याय मागत आहे, असं या पोस्टमध्ये भाग्यश्रीने म्हटलंय. तिच्या या पोस्टखाली काहींनी भाग्यश्रीला कोर्टात जाण्याचा सल्ला दिलाय, तर काहींनी राज ठाकरे देवेंद्र फडणवीस या राजकीय नेत्यांना भेटण्याचा सल्ला दिलाय. त्यांच्या मते असं केलं तरच पोलीस लवकर कारवाई करतील, असंही अनेकांनी तिच्या या पोस्टखाली म्हटलंय.